जर 17 डिसेंबर पर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही, त्याबाबत आदेशही मिळाले नाही, तर तुमचा आमचा विषय संपला. त्या दिवशीची बैठक आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. नमस्कार. 17 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाची बैठक अंतर्वलीला आरक्षणाच्या संदर्भात बोलवली. 17 तारखेला महाराष्ट्रातले सगळे मराठा सेवक, स्वयंसेवक, आयोजक कार्यक्रमाचे साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते. वकील, डॉक्टर, व्यावसायिक, साहित्यिक, तज्ज्ञ, अभ्यासक या सर्व मंडळी 17 तारखेला आंतरवालीला बैठकीसाठी येतील. ते या सर्वांनी यावं आणि महाराष्ट्रातला मराठा समाज या सर्वांनी बैठकीला यायचं. बैठकीचं ठिकाण 14 तारखेला जी आपली आंतरवालीला सभा झाली होती मोठी, त्या विराट सभेच्या स्थळीच आपण बैठक आयोजित केली. सकाळी 9 वाजता ही बैठक सुरुवात होणार आहे. 12 वाजेपर्यंत सगळ्यांचा परिचय होणार आहे. म्हणजे येणाऱ्या सगळ्या बांधवांना आपलं नाव, गाव, सगळा पत्ता, तालुका, जिल्हा आणि आपण कोण आहात, व्यावसायिक, वकील, स्वयंसेवक, मराठा सेवक जे असतील ते बांधव, साहित्यिक, अभ्यासक हा परिचय 12 वाजेपर्यंत होणार आहे. आणि 12 ते 3 निर्णायक 24 डिसेंबर पर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर 12 ते 3 पुढील आंदोलनाची दिशा काय, ही निर्णायक बैठक 12 ते 3 होणार आहे. ही बैठक प्रत्यक्ष बैठकीला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहायचंय, प्रत्यक्ष उपस्थित राहायचंय. समाजाच्या हिताचा विषय असल्यामुळं, आपल्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळं सगळ्या बांधवांनी प्रत्यक्ष उपस्थित राहायचंय. माहिती मिळेल, माहिती सांगितली जाईल असं कोणी करायचं नाहीये. प्रत्यक्ष आपण तिथं ठरवायचे आंदोलनाची दिशा काय, कसं आंदोलन करायचंय, काय करायचंय, त्याचं नियोजन कसं, याच्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहिजे. आमंत्रण सगळ्या मराठा समाजाला आहे आणि आमंत्रणाची कोणी वाट बघू नये, कारण जिथं मुलाचं हित आहे तिथं आमंत्रणाची आवश्यकता नाही, ही सगळ्यांना विनंती आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, 17 डिसेंबर 2023 रोजी आंतरवाली या ठिकाणी आपली बैठक होणार आहे. बैठकीचं ठिकाण आपली जी विराट सभा 2 करोड लोकांची झाली होती त्या सभास्थळावर बैठक ठेवलेली आहे. वेळ 9 वाजता ते 3 वाजेपर्यंत, पण सुरुवातीला सगळ्यांचा परिचय होणार आहे. प्रत्येकानं किमान किंवा आपलं नाव लिहून आणलं तर बरंच राहील, नाव, गाव, पत्ता, म्हणजे आपल्याला त्याच्यानंतरही एकमेकाशी संवाद साधता येईल. या हिशोबानं रजिस्टर बी तिथं ठेवण्यात येणार आहे आणि आंदोलनाची दिशा मात्र परफेक्ट नियोजनबद्ध ठरवली जाणार आहे. पुढचे आंदोलन कसं करायचं यासाठी सगळ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित